नमस्कार मित्रांनो, मी मराठी या यूट्यूब चॅनलवर मी प्रवीण पाटील तुमचे स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या जमिनी संदर्भातील महत्त्वाच्या कागदपत्राबाबत माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, जमिनी संदर्भातील कागदपत्रे ही शेतकऱ्यांना वेळोवेळी उपयोगी पडत असतात. उदाहरणार्थ, कोणत्याही शेतकरी योजना आणि इतर सरकारी योजना या योजनांसाठी जमिनी संदर्भातील कागदपत्रांची गरज असते. आणि शेतकऱ्याकडे कागदपत्रे नसतील तर यामध्ये शेतकऱ्यांचा पैसा व वेळ वाया जातो. मित्रांनो, अशी कोणकोणती जमिनी संदर्भातील कागदपत्रे शेतकऱ्यांनी त्याच्या जवळ एक फाईल करून ठेवणे गरजेचे आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे ही माहिती आपणास जाणून घ्यायची असेल तर मित्रांनो, आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि तुम्ही जर आपल्या मी मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारची महत्त्वाची माहिती आणि अपडेट आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात जमिनी संदर्भातील महत्त्वाच्या कागदपत्रांची संपूर्ण माहिती. मित्रांनो, आता आपण जमिनी संदर्भातील महत्त्वाची कागदपत्रे याच्याबाबत संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. अत्याधुनिक पद्धतीने शेती करण्याबरोबरच शेतीविषयक बदलत्या कायद्याचे ज्ञान होणे शेतकऱ्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. विविध कायद्यांची व जमिनीच्या रेकॉर्डची माहिती नसल्यामुळे मागच्या पिढीतील अनेक शेतकऱ्यांना हा त्रास सहन करावा लागला. देशभरातील विविध न्यायालयात सध्या सुमारे 2.5 कोटीच्या वर खटले प्रलंबित आहेत. एकट्या महाराष्ट्रातच अशा खटल्यांची संख्या 30 लाखाच्या वर आहे. प्रत्येक खटल्यातील 2 बाजू व त्यामध्ये गुंतलेली कमीत कमी 2 कुटुंबे विचारात घेतली तर खटल्यामध्ये किती व्यक्ती गुंतल्या आहेत याचा अंदाज बांधलेलाच बरा. यातील बहुतांश खटल्यामध्ये खटल्याचे मुख्य कारण हे जमीन किंवा मिळकत हेच आहे. अत्याधुनिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून आधुनिक तंत्रांचा वापर करून उत्पन्न वाढीचे जोरदार प्रयत्न चालवले आहेत. त्या प्रयत्नांना त्यांच्या कायदेविषयक ज्ञानाची जर जोड दिली तर असा शेतकरी निश्चितपणे प्रगती करू शकेल. यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने जमिनीबाबतचे रेकॉर्ड सतत अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे व कायद्याच्या तरतुदी समजावून घेतल्या पाहिजेत. खरे तर प्रत्येक शेतकऱ्याने आता स्वतःच्या जमिनी संबंधीच्या कागदपत्रांची एक मूलभूत फाईल तयार केली पाहिजे. अशा फाईलमध्ये किमान आपण जी कागदपत्रे पाहणार आहोत ती या फाईलमध्ये असणे आवश्यक आहे. चला तर मित्रांनो, पाहूया कोणकोणती कागदपत्रे आपणास एका फाईलमध्ये ठेवायची आहेत. सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मालकीविषयीची कागदपत्रे यामध्ये ठेवायची आहे. आपण कसत असलेली जमीन ही आपल्या मालकीची कशी झाली हे दाखवणारी कागदपत्रे मूळ स्वरूपात प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्याकडे ठेवली पाहिजेत. यामध्ये खरेदीचा दस्त, बक्षीसपत्राचे दस्त, मृत्यूपत्र किंवा अन्य स्वरूपाचा दस्तऐवज यांचा समावेश या ठिकाणी होतो. जर वडिलोपार्जित जमीन नावावर आली असेल तर प्रत्येक शेतकऱ्याने एका कोऱ्या कागदावर वंशवेल लिहून काढली पाहिजे. त्यामध्ये आजोबांचे नाव, त्यांना असणारी एकूण मुले व मुली, त्यांच्या मृत्यूनंतर झालेल्या वारसाच्या नोंदी, कायद्यानुसार आलेला हिस्सा व त्यानुसार किती जमिनीपैकी किती क्षेत्र आपल्या नावावर झालेले आहे हे शेतकऱ्याला समजले पाहिजे. यामध्येच सर्व वारसांच्या नोंदी, फेरफार नोंदीचे उतारे, वारस ठरावाचे उतारे लावावे. ही सर्व माहिती एका आपल्या फाईलमध्ये लावावी. आता आपण दुसरे कागदपत्र म्हणजे 7/12 उतारा हे महत्वाचे कागदपत्र या ठिकाणी फाईलमध्ये लावून ठेवायचे आहे. त्यामध्ये आपल्या हक्काची नोंद दरवर्षी योग्यरित्या केली जाते किंवा नाही हे पाहण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने दरवर्षी आवर्जून 7/12 उताऱ्याची नक्कल घेऊन मूळ फाईलला लावली पाहिजे. जमीन मालकीची झाल्यापासूनचे सर्व 7/12 उतारे आपल्या या फाईलमध्ये लावल्यास शेतकऱ्यांना नवीन पिढीला देखील आपले हक्क समजण्यास मदत होईल. त्यामुळे दुसरे कागदपत्रे 7/12 या ठिकाणी आपल्या फाईलमध्ये लावायचे आहे. आता आपण या ठिकाणी तिसरा महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे आपल्या नावावर एकूण कोणकोणत्या गटातील किती जमीन आहे हे दर्शवणारा गाव दप्तरातील नमुना म्हणजे 8 चा उतारा होय. त्याला आपण खाते उतारा सुद्धा म्हणतो. जमीन जर खरेदीची असेल तर खरेदी तारखेनंतर घेतलेला 8 चा उतारा फाईलमध्ये लावावा. तसेच दरवर्षी शेतसारा भरल्यानंतर 8 चा उतारा फाईलला लावावा. त्यानंतर जमीन जर वडिलोपार्जित चालत असलेली असेल तर वडील हयात असताना त्यांच्या नावावर एकूण किती जमीन होती व आज रोजी आपल्या नावावर किती जमीन आहे हे दर्शवणारे दोन्ही 8 चे उतारे प्राप्त करून घेऊन फाईलला लावणे गरजेचे आहे. आता आपण चौथे व महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे आपल्या जमीन मोजणीचे नकाशे. ज्या ज्या जमिनी आपल्या मालकीच्या अगर वहिवाटीच्या आहेत अशा जमीन मोजणीचे नकाशे प्रत्येक शेतकऱ्याजवळ असणे आवश्यक आहे. शेजारच्या शेतकऱ्याने
अतिक्रमण केल्यानंतर ऐनवेळी धावपळ करून किंवा अर्जंट मोजणीची फी भरून गरजेनुसार जमीन मोजण्यापेक्षा आपल्या सर्व जमिनी एकदा रीतसर मोजून त्यांचे नकाशे आपल्याजवळ ठेवणे शेतकऱ्याच्या हिताचे आहे. अशा प्रकारे हे 4 नंबरचे महत्त्वाचे कागदपत्र आपण आपल्या फाईलमध्ये लावून ठेवावे. त्यानंतर 5 नंबरचे महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे जमिनीचे मूळ टिपण व फाळणीचे उतारे. यामध्ये शासनामार्फत जमावबंदी करताना राज्यातील सर्व जमिनी मोजण्यात आल्या असून त्यांचे मोजमाप या टिपण पुस्तकात नोंदविलेले असते. आपल्या मालकीच्या जमिनीचे मूळ टिपण व फाळणीचे उतारे तालुका निरीक्षक किंवा भूमी अभिलेख ज्याला आपण मोजणी खाते कार्यालय असे म्हणतो या ठिकाणून हे प्राप्त करून घेऊन आपल्या मूळ फाईलीला लावावेत. या नकलामुळे जमिनीचे एकूण क्षेत्रफळ लांबी रुंदी समजण्यास शेतकऱ्याला मदत होईल. त्यामुळे आपण हे जमिनीचे मूळ टिपण व फाळणीचे उतारे या ठिकाणी लावणे गरजेचे आहे. त्यानंतर जमीन मसुलीच्या पावत्या या ठिकाणी आपल्या फाईलला लावून ठेवणे महत्वाचे आहे. त्यामध्ये दरवर्षी जमीन मसूल भरल्यानंतर तलाट्यामार्फत दिल्या जाणाऱ्या पावत्या हा एक कायद्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा पुरावा मानला जातो. हा पुरावा शेतकऱ्याने व्यवस्थित सांभाळून व अद्ययावत स्वरूपात ठेवला पाहिजे. घराच्या मालकीचे हक्काबाबतचे रेकॉर्ड. शेतकऱ्याने शेतात किंवा अन्यत्र घर बांधले असेल तर त्या घराच्या बाबतीत मिळकतीचा उतारा, खरेदीपत्र, घरपट्टी भरल्याच्या पावत्या इत्यादी महत्वाची कागदपत्रे देखील आपल्या या फाईलला लावणे गरजेचे आहे. त्यानंतर महत्वाचे कागदपत्र म्हणजे पूर्वीचे खटले व त्याविषयीची माहिती. यामध्ये स्वतःचे हितसंबंध असणाऱ्या सर्व जमिनीच्या बाबतीत पूर्वी कोणतीही केस कोणत्याही कोर्टात चाललेले असेल तर अशा केसची कागदपत्रे, त्यातील जबाबाच्या प्रती, निकाल प्रत इत्यादी कागदपत्रे काळजीपूर्वक जपून आपण या फाईलला ठेवली पाहिजेत. त्यानंतर इतर हक्कातील नोंदीविषयक कागदपत्रे. आपल्या मालकीच्या कोणत्याही जमिनीबाबत इतर हक्कामध्ये काही नोंदी असल्यास त्याबाबतची कागदपत्रे शेतकऱ्यांनी मूळ फाईलमध्ये लावली पाहिजेत. यामध्ये सोसायटी कर्जाच्या बोजाच्या नोंदी ज्या ई करारपत्राच्या आधारे करण्यात आलेल्या त्या ई करारपत्राचा नमुना या ठिकाणी फाईलला लावणे गरजेचे आहे. किंवा बँकेचे कर्ज घेतलेले असल्यास गहाण खताची प्रत इत्यादींचा समावेश होतो. जमिनीमध्ये हक्क सांगणाऱ्या काही व्यक्तींची नावे इतर हक्कात असल्यास ती नोंद कशाच्या आधारे करण्यात आली हे सांगणारे कागदपत्रे मूळ फाईलला लावणे गरजेचे आहे. त्यानंतर इतर कागदपत्रेही आपणास आपल्या या फाईलला लावणे गरजेचे आहे. ती कोणती आहेत ते आपण आता या ठिकाणी पाहूया. याशिवाय शेतकऱ्याच्या जमिनीचा ज्या ज्या ठिकाणी संबंध येतो त्या संदर्भात जो कागदपत्रे व्यवहार केला असेल त्यासंबंधीची सर्व कागदपत्रे जपून ठेवली पाहिजेत. यामध्ये तगाई माफीचे आदेश, सारा माफीचे आदेश, नवीन शर्तीने जमीन दिली असल्यास त्याबाबतचे आदेश, भूसंपादनाची नोटीस, कृषी गणनेच्या वेळी दिलेली माहिती किंवा अन्य महत्त्वाची कागदपत्रे यांचा समावेश या ठिकाणी होतो. ही सर्व कागदपत्रे तुम्ही तुमच्या फाईलला लावणे गरजेचे आहे. अशा प्रकारे जर प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या जमिनीचे रेकॉर्ड ठेवले तर प्रत्येक शेतकऱ्याला व त्याच्या मुलांना देखील आपले जमिनीविषयक हक्क अधिक चांगल्या दृष्टीने समजावून घेता येईल व मालमत्तेमधील भांडणे कमी होण्यास मदत होईल. शिवाय ऐनवेळी कोणतेही कागदपत्रे मिळवण्यासाठी फारशी धावपळ करावी लागणार नाही. पिढ्यानपिढ्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला सुद्धा आपल्या नावावर कोणकोणते गट नंबर आहेत, त्यापैकी कोणत्या गटावर कर्ज काढले आहे, कोणता नंबर कुळ कायद्याच्या वादात अडकलेला आहे असा फरक कळून येत नाही. जमीन संबंधीचे रेकॉर्ड वरीलप्रमाणे अद्ययावत ठेवल्यास त्याच्या हिताचे संरक्षण होण्यास निश्चितपणे मदत होईल. आपण सर्वांमध्ये शेतीविषयक साक्षरता आणूया आणि आपल्यामधील वाद मिटवून समृद्ध होऊया. शेतकरी मित्रांनो, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारची माहिती व अपडेट आम्ही आमच्या मी मराठी यूट्यूब चॅनलवर घेऊन येत असतो. आणि तुम्ही जर आपल्या मी मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.